या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत वरदा शंकराची संपूर्ण कथा। श्री वरद शंकर व्रत कथा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्य नमः। श्री वरद शंकराय नमः। शानकादी ऋषि पुराण सांगणाऱ्या श्रेष्ठ सुताला म्हणाले, हे सुता, तू अतिशय बुद्धिमान आहेस, सर्व पुराणांचे ज्ञान तुला आहे, त्यामुळे ह्या घोर कलियुगात ज्या व्रतामुळे पुनर्संचय होऊन मानवांचे कल्याण होईल असे एखादे व्रत किंवा अखंड तू आम्हाला सांगावेस। हे अद्भुत असे व्रत सर्वांना श्रेष्ठ उत्कृष्ट असे कल्याण करणारे असावे, इच्छित फल देणारे असावे, थोडा प्रयत्नांनाही मोठे फळ मिळेल असे सुलभ असावे, सध्या प्राप्त झालेले कलियुग केवळ दुःख शोक भीती यांची प्राप्ती करून देणारे आहे। अशा या कलियुगात कोणते व्रत किंवा दान केल्याने प्राणी मात्रांच्या पीडा नाहीशा होतील? ऋषींचे हे म्हणणे ऐकून सूत म्हणाले, समस्त ऋषींनो, मी सांगतो ते अत्यंत अद्भुत व रहस्यमय असे आख्यान तुम्ही लक्षपूर्वक ऐका। पूर्वी भगवान अगस्ती ऋषी कोष्ट पर्वतावर राहणाऱ्या कार्तिक स्वामींकडे आले व त्यांना वंदन करून आपली व्यथा सांगू लागले। हे अतिबुद्धिमान व सर्व विद्यांमध्ये पारंगत असणाऱ्या कार्तिकेया, कोणत्या उपायाने निश्चितपणे माझे दुःख नाहीसे होईल? मी वीरांसी क्षेत्र सोडले, पवित्र गंगा नदी सोडली, परमेश्वराचे कार्य करण्यासाठी त्या तेजस्वी काशी विश्वनाथालाही सोडले आणि आता मी दंडकारण्यात आलो आहे। पण मला मात्र सतत मोठी चिंता लागून राहिली आहे की कोठे तो देव विश्वेश्वर राहिला आणि कोठे मी हा मुनी येऊन राहिलो। अशा चिंताग्रस्त मनामुळे मला येथे त्या उत्कृष्ट व अद्भुत सुखाची प्राप्ती होत नाही, पण आपल्या केवळ दर्शनानेच माझी चिंता व दुःख कमी झाले आहे। तेव्हा हे विशाल नेत्र असणाऱ्या व देहाचा सागर षण्मुखा म्हणजेच कार्तिकेया, आपण मला माझ्या विश्वेश्वराच्या वियोगाच्या दुःखातून मुक्त करणारा उपाय सांगावा। यावर प्रसन्न होऊन कार्तिक स्वामी म्हणाले, हे मनीश्रेया, त्या अव्यय शंकराच्या विषयी तुझ्या हृदयातील भक्तीने तू खरोखर धन्य झाला आहेस, म्हणून हे श्रेष्ठ मुनिवर्या, सर्वांच्याच कल्याणासाठी मी तुला जे सांगतो ते ऐक। सज्जनांनी न सांगावे असे गुन्हा काहीच नसते। दुःखापासून सुटका करणारे, पुण्य देणारे, संपत्ती मिळून देणारे व शेवटी श्री शंकराची भेट करून देणारे असे देवांचाही देव असणारा परमात्मा शंकराचे व्रत मी तुला सांगतो, ते तू एकाग्र मनाने लक्षपूर्वक ऐक। ह्या व्रताचे नाव वरदा शंकर असे आहे। सर्व रोग व संकटे यांचा नाश करणारे हे व्रत आहे। हेच व्रत पूर्वी शिवाने रजुगुरु रूप ब्रह्मदेवाला सांगितले होते। हे ऐकून अगस्त्य ऋषी म्हणाले, हे षडानंद, हे वरद शंकर, व्रत शिवानी ब्रह्मदेवाला कधी सांगितले व ह्या श्रेष्ठ व्रताचे आचरण कसे करायचे हे कृपा करून मला विस्तारपूर्वक सांगावे। स्कंद कार्तिक स्वामी म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, सर्व पापांचा नाश करणारे वरद शंकराचे रहस्य सांगतो, ते लक्षपूर्वक ऐकावे। पूर्वी कल्पांच्या अंती प्रलयकाळी ईश्वराने आपल्या माई शक्तीच्या सामर्थ्याने सर्व स्थानावर जगतनाशाचा नाश केला व तो आत्मस्वरूपी रममान झाला। आत्मस्वरूपी रममान असताना परमेश्वराला या प्रलयातून ही सृष्टी निर्माण करण्याची बुद्धी झाली। त्यावेळी अस्फुट पूर्ण शक्ती उत्पन्न झाली। तिच्यामध्ये सर्व गुणी श्री विष्णू उत्पन्न झाले। वैकुंठाचे भूषण असणारे ते शेषनागाच्या शैवर निद्रिस्त झाले। त्यांच्या नाभीतून एक कमळ उमलले। त्या नाभी कमलातून भगवान ब्रह्मदेव उत्पन्न झाले। सर्व पृथ्वीवर प्रलयामध्ये जन्मय झालेले पाहून ते चिंताग्रस्त झाले। मी कोणापासून उत्पन्न झालो, माझे कर्तव्य काय, असे प्रश्न त्यांना पडले। हे सर्व जग पाण्याने व्यापलेले त्यांना दिसले। अशी चिंता करीत असतानाच त्यांना एक आश्चर्य दिसून आले की श्री विष्णूच्या कानातील मळापासून मधु आणि कैटब नावाच्या दोन राक्षस उत्पन्न झाले आहेत। उत्पन्न झाल्यावर त्या दोघा दैत्यांनी सुवर्णासारखी तेजस्वी कांती असणाऱ्या ब्रह्मदेवाला पाहिले। आपल्या मुठी घट्ट म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाला मार दिला। त्यावेळी ब्रह्मदेवांना अतिशय दुःख झाले। ते शंकरास शरण गेले व म्हणाले, हे शंभो, तू शरण देणाऱ्या दीन दुखांचे रक्षण करणारा आहेस, त्यांच्या सर्व व्यथा तू दूर करू शकतोस, तेव्हा माझे या दैत्यांच्या त्रासापासून रक्षण कर। ह्या मतांध दैत्यांना मला खाऊन टाकण्याची इच्छा आहे, तेव्हा ते जगत प्रभू तुझ्या खेरीज मी दुसऱ्या कोणाला बरे शरण जाऊ, संपूर्ण त्रैलोक्यात तूच माझे रक्षण करण्यास समर्थ आहेस।
तू सर्वांची पीडा दूर करणार आहेस, तेव्हा विष्णूला जागे कर आणि माझे दुःख नाहीसे कर। शरणागत ब्रह्मदेवांनी याप्रमाणे स्तुती केली असता श्री महादेव म्हणाले, हे ब्रह्मदेवा, दुःख शांत करणारे सर्वश्रेष्ठाचे एक व्रत तुला सांगतो, ते तू ऐक। हे ब्रह्मदेवा, तू भगवान वरदा शंकरांचे यथाविधी पूजन कर, त्यायोगे तू या संकटातून नक्कीच मुक्त होशील। श्री शंभू महादेवाचे हित कर बोलणे ऐकून ब्रह्मदेवांनी हातात पाणी घेतले व मी हे अद्भुत व्रत करीन आणि जेव्हा माझ्या दुःखाचे समूळ नाश होईल त्यावेळी मी वरद शंकरांची विधिवत पूजा करीन असा संकल्प केला। ब्रह्मदेवाने असा संकल्प करता शंकराच्या कृपेने भगवान विष्णूच्या शरीरातून विविध रूपे असणारी योग निद्रा बाहेर निघाली। योग निद्रा बाहेर निघतात श्री विष्णूजींना जाग आली। त्यांनी दैत्याची फारच त्रास दिलेले ब्रह्मदेव पाहिले। श्री विष्णूच्या अंतकरणात ब्रह्मदेवाविषयी परम करुणा उत्पन्न झाली व ते स्वतः त्या दैत्यांशी युद्ध करण्यास प्रवृत्त झाले। दैत्यांनी सुद्धा ब्रह्मदेवांना सोडून विष्णूजींशी युद्ध करण्यास प्रारंभ केला। बाह्ययुद्धांमध्ये तरबेज असणाऱ्या ते दैत्य याप्रमाणे युद्धात सज्ज झाले असता त्या प्रलयाच्या समुद्रामध्ये भगवान विष्णू यांच्यासह युद्ध करू लागले। 5000 वर्षापर्यंत हे दारुण युद्ध चालू राहिले। त्या युद्धात दैत्यांनी केलेल्या मुष्टिप्रहारांनी श्री विष्णू थकून गेले, त्यामुळे श्री विष्णू युद्धातून माघार घेऊन पलायन करू लागले। ते पाहून दैत्य म्हणाले, हे श्रेष्ठ विष्णू, आपला युद्ध सोडून कुठे पळतोस? क्षणभर थांब व स्वतःचा पराक्रम दाखवून दे, असे म्हणतात ते दैत्य हसत असताना श्री विष्णू त्या प्रलयाच्या जलाशयामध्ये गुप्त झाले व ते दोन दैत्य त्यांचा शोध घेण्यासाठी त्या जलाशयाकडे इकडे तिकडे हिंडू लागले। जलाशयात गुप्त झालेले विष्णू याप्रमाणे 100 वर्षापर्यंत प्रलय सगरात राहिले आणि मग त्या दैत्यापासून असणाऱ्या भयाचे निवारण करण्यासाठी त्यांनी आपल्या दिव्य वाणीने श्री शंभू महादेवांना संतुष्ट करण्यास आरंभ केला। श्री विष्णू म्हणाले, लोकांनी वंदन करण्यास योग्य अशा निर्गुण शंकरास माझा नमस्कार असो। सर्व जग त्यांचे पालन करणाऱ्या व भक्तांच्या संरक्षण करणाऱ्या त्यांना तारणाऱ्या शिव शंभू देवाला माझा नमस्कार असो। काल सर्पाने ग्रासलेल्यांचे रक्षण करणाऱ्या त्या शिवाला माझा नमस्कार असो। जगताच्या उत्पत्ती स्थितीला वल्लय यांना आपल्या सर्वाधिक गुणांनी कारणाभूत असणाऱ्या त्या शंकरास नमस्कार असो। हे मायाधीश, हे सर्व जगताच्या आधारे, हे कैलासधीशपती, हे तत्व जगणाऱ्या शंभू तुला नमस्कार असो। तू केवळ श्रुतींच्या ज्ञानानेच जाणला जातोस, तू सर्वांच्या समीप असतोस, तू सकल रूपी आहेस, तू सर्व रूपी त्रिभुवन रूपी आहेस, तुला माझा नमस्कार असो। श्री विष्णूने भगवान शंकराची याप्रमाणे स्तुती केली असता जगप्रभू महादेव श्री विष्णू समोर प्रकट झाले। अनंत रूपे धारण करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या त्या देवाधिदेव शंकराचे दर्शन झाल्यावर श्री विष्णूने त्यांना साष्टांग प्रणाम प्रणिपात केला। मस्तकाने साष्टांग नमस्कार करून श्री विष्णूने संपूर्ण जगताचा अधिपती असणाऱ्या व करुणेचा साक्षात सागर असणाऱ्या हे देवतांच्या देवा, तुला माझा नमस्कार असो अशी भगवान शंकराची स्तुती केली। हे सर्व ज्ञानानाथांच्या तारणहारा, हे दीनानाथा नीलवर्णा शंभो, या दैत्यांच्या संकटापासून माझे संरक्षण कर, असे श्री विष्णूने भगवान शंकरांचा धावा केला। माझ्याच कानातील मळापासून निर्माण झालेले हे दैत्य मला मारण्याकरिता युद्ध झालेले आहेत। हे त्रिपुरारे, या भयंकर शत्रूंचा तूच नाश कर, मला तुला नमस्कार असो, माझा तुला नमस्कार असो, अशी शरणागत विष्णूने शंकराची वारंवार प्रार्थना केली। श्री विष्णूने केलेली स्तुती ऐकून शंकर प्रसन्न होऊन म्हणाले, हे विष्णू देव, अनुकूल नसतानाही कोणताही प्रयत्न करणे व्यर्थ असते। जे लोक तुला सामर्थ्याच्या आधारे काही साध्य करण्याचा प्रयत्न करतात त्यांना पुष्कळ दुःख होते, त्यांचा तू सुद्धा अनुभव घेतला आहेस। आता पूर्वी जो पुण्य संचय केला असतो त्यालाच देव असे म्हणतात, ते देव श्रेष्ठ असते, या देवामुळे दुःखाची प्राप्ती होते, इतर कोणत्याही कारणाने नाही। म्हणून हे विष्णू, तू वरद शंकर नावाचे व्रत कर, त्याने तुझे कल्याण होईल, यात संशय नाही। श्री शंकराचे हे कथन ऐकून श्री विष्णू म्हणाले, हे शंभो, या व्रताबद्दल माझ्या मनात मोठे कुतूहल निर्माण झाले आहे, तेव्हा हे व्रत मी आता कसे करावे सांगोपांग विधीपूर्वक मला सांगा। यावर शंभू देव म्हणाले, हे सुख प्राप्ती करून देणारे व्रत नित्य निरंतर करीत जावे। या व्रतासाठी घरामध्ये सुंदर व मोठा वैभव संपन्न मांडप घाला। त्या मंडपामध्ये ज्यामध्ये आंब्याची 5 पाने गोलाकार मांडली आहेत अशा कलशामध्ये स्थापन करावा। यथाशक्ती सोन्याची, रुपयाची किंवा तांब्याची वरदशंकराची प्रतिमा बनवावी। हे शक्य नसेल तर वरदशंकराच्या प्रतिमेच्या जागी सुपारी ठेवून किंवा वाळूची प्रतिमा निर्माण करून किंवा लिंग प्रतिमेची स्थापना करून अशा अतिशय प्रसन्न मुख असणाऱ्या व देवी पार्वतीच्या सानिध्यामध्ये सुशोभित झालेल्या शंभू महादेवाची पूजा करावी। सांगोपांग विधीसह
नाना प्रकारच्या वैभवानी युक्तची पूजा मोठ्या भक्तिभावानी करावी. गव्हाच्या पिठाची प्रसाद अथवा रव्याचा प्रसाद भगवंतांना मनोभावे अर्पण करावा. हा प्रसाद साखर व तूप यांनी युक्त असावा. नंतर त्याचे तीन भाग करावे. एक भाग भगवान शंकराला अर्पण करावा, दुसरा भाग उपाध्याय वर्गाला द्यावा व तिसरा भाग पूजनास्थानी जमलेल्या सर्व भाविक लोकांना वाटावा. त्यानंतर एकाग्रचित्ताने लक्षपूर्वक कथा ऐकून समस्तांना भोजन घालून अन्नदान करावे. 5 किंवा 11 शिवभक्तांना वरशंकर व्रताच्या पोथीचे मनोभावे दान करावे. सर्व भक्तगणांनी तो प्रसाद ग्रहण करावा व मग स्वतः व्रतकर्त्याने आपले कुटुंबीय नातलग स्नेही व सेवक वर्ग यांच्यासह तो प्रसाद सेवन करावा. उच्च नीच भेद न करता प्रसाद सर्वांना वाटावा. या प्रकारे केले असता व्रतकर्त्याचे सर्व मनोकामना पूर्ण होतात. या व्रतामुळे सर्व दुःखेही नष्ट होतात. हे निसंचय हे ऐकून श्री विष्णू म्हणाले, हे भगवान, आपल्या मुखातून ऐकलेले हे पूर्ण व्रत मी करेन यात संशय नाही. परंतु यावेळी संपूर्ण पृथ्वीला प्रलयाच्या सागरातून बुडून गेली असल्याने गव्हाची पीठ कोठेही मिळणार नाही. अशा वेळी हे व्रत मी कसे करावे? भगवान शंकर म्हणाले, ज्यावेळी हे द्रव उपलब्ध असेल त्यानेच पूजा करावी. त्यावेळी तू जलानेच माझी पूजा कर. जगताचे दुःख नाहीसे करणारा जगन्नाथ अशा भगवान शंकरांनी भक्तीपूर्ण अंतकरणाने पाण्याने देखील पूजा केली असता ते आपले मनोरथ पूर्ण करतात. याप्रमाणे शंकर व्रताचा वृत्तांत भगवान अगस्ती ऋषींनी कथन करून श्री स्कंद कार्तिकीय म्हणाले, याप्रमाणे बोलून ते विविध रूपे धारण करणारे भगवान सांब सदाशिव अंतर्धान पावले. त्या सदाशिव श्री विष्णू भक्तिभावाने नमस्कार केल्यानंतर भक्तिपूर्ण अंतकरणाने जलाने ते व्रत श्री विष्णूने यथाविध पार पाडले. पण कथा ऐकण्याची वेळ आली असता श्री विष्णू चिंतातूर झाले. ह्या वरशंकराची कथा कोण सांगणार असा श्री विष्णूंना प्रश्न पडला असता तेजस्वी रूप धारण करून ब्रह्मदेव कमळातून बाहेर आले. कथा सांगण्यासाठी त्यांच्या मुखातून 4 वेद निर्माण झाले. महादेवांच्या कृपा प्रसादामुळे साक्षात वेदांकडूनच श्री विष्णूने वरशंकराची कथा ऐकली. मग विष्णूने ब्रह्मदेवास प्रसाद देऊन स्वतःही ग्रहण केला. नंतर त्याने लोकांचे कल्याण करणारे भगवान वरदाशंकराची मनोभावे स्तुती केली. त्यावेळी श्री वरदशंकर प्रकट होऊन म्हणाले, हे विष्णू, या व्रताच्या योगाने तू केलेल्या माझ्या उपासनेने मी प्रसन्न झालो आहे. तेव्हा वर्मा श्री वरदशंकर पुढे म्हणाले, याप्रमाणे माझी फुले पूजा केल्याने मनुष्य कधीही दुःखी होणार नाही, तो नित्य सुखी होईल. मी दिलेले हे सर्वश्रेष्ठ सुदर्शन चक्र घे. या चक्राने तू त्या सर्व जगातला त्रास देणारा 2 दैत्यांना ठार कर. या चक्राच्या प्रभावामुळे माझ्याप्रमाणे तुझी लोक पूजा करतील. या त्रैलोक्यातील लोकांना तू सुख उपभोग व मुक्ती देणारा होशील. तसेच देवदान दानव सर्प यक्ष गंधर्व या सर्व योनीतील लोक नित्य नियमाने तुझी मनोभावे पूजा करतील. हे माझे बोलणे वचन कधीही कटे खोटे होणार नाही. माझ्या कृपा प्रसादामुळे ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्माण करावी व तू तिचे पालन करावीस. मी माझे तेज तुझ्या ठिकाणी स्थापन करतो. त्या योगे तू माझेच स्वरूप प्राप्त करशील. अशा प्रकारे सर्व वर देऊन भगवान श्री वरदशंकरांनी श्री विष्णूस राहण्यासाठी वैकुंठही देऊ केली. त्यानंतर सर्व महाभूतांच्या सक्षम श्री वरदशंकर अंतर्धान पावले व त्यांनी आपले स्वरूप श्री विष्णूच्या ठाई लीन केले. त्यामुळे श्री विष्णू अगदी तेजपुंज दिसू लागले. श्री वरदशंकरांनी प्रदान केलेले अमोघ सुदर्शन चक्र धारण करून श्री विष्णू धन्य झाले आणि लगेचच प्रलयाच्या पाण्यातून बाहेर येऊन त्यांनी ते मधु व केतक नामक 2 दैत्य पाहिले. आपल्या सुदर्शन चक्राने श्री विष्णूने त्या दैत्यांच्या मांड्या तोडल्या व मस्तके उडवली. त्या दैत्यांच्या पृथ्वीवर सोडलेल्या मेधामुळे चरबीमुळे पृथ्वीस मेधिनी असे नाव प्राप्त करून दिले व त्यांनी हाडांचा डोंगर तयार केला अशा प्रकारे सृष्टी निर्माण करण्याच्या कार्यास आरंभ करून श्री विष्णू वैकुंठास गेले. या प्रकारे पूर्वीवर शंकराचे व्रत करून ब्रह्मदेव विष्णू या देवाने शिवशंकराच्या कृपेने सर्व काळ महत्व प्राप्त झाले. सांब सदाशिव प्रसन्न झाल्यामुळे ते दोघे संकटापासून मुक्त झाले असे सांगून कार्तिकीय अगस्ती ऋषींना म्हणाले, तेव्हा हे श्रेष्ठ मुनिवर्या, तू हे अतिशय पवित्र व मोठे कल्याणकार असे वरदशंकराचे व्रत कर. त्यामुळे तू सुद्धा दुःखापासून मुक्त होशील व तुला वरदशंकराचे नित्य नेमाने दर्शन घडेल. असे हे सृष्टी निर्माण करण्यापूर्वीचे आख्यान आहे. हे पुण्यदायक आख्यान जो नेमाने स्वतः ऐकेल व इतरांना ऐकेल त्याला जगात कोणतेही दुःख राहणार नाही व त्याच्या सर्व कुळांचा उद्धार होईल. इति श्री विश्व
इति श्री भविष्योत्तर पुराणातील श्री वरदशंकर व्रत कथा नामक पहिला अध्याय समाप्त। अध्याय दुसरा। अगस्त्य ऋषि म्हणाले, हे महाबुद्धिमान कार्तिकेय, तुम्ही मला वरदशंकर व्रत ऐकविले ही माझ्यावर कृपाच केली आहे, त्यामुळे मी धन्य व कृतार्थ झालो आहे। तुमच्या मुखातून हे सर्व आख्यान ऐकूनही माझे मन अतृप्तच आहे, तेव्हा या आख्यानाचा पुढे कसा विस्तार झाला हे ऐकण्याची मला इच्छा आहे। यावर श्री कार्तिकेय म्हणाले, हे ऋषे, मी वरदशंकर व्रताची कथा पुन्हा सांगतो। संततीची इच्छा असणाऱ्याने पुत्र व्हावा म्हणून हे व्रत करावे। याबद्दल ब्रह्मदेवाने एक घडलेली गोष्ट तुला सांगतो ब्रह्मदेवाची एक घडलेली गोष्ट तुला सांगतो पूर्वी विष्णूने प्रजा उत्पन्न करण्यासाठी ब्रह्मदेवाची योजना केली होती। त्यावेळी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, पण ती स्थिर होईना म्हणून ब्रह्मदेवाने अनेक स्तोत्रे म्हणून श्री विष्णूची स्तुती केली। त्यावेळी श्री विष्णू म्हणाले, हे वत्सा, तू पूर्वी वरदशंकराच्या व्रताचा संकल्प केला होतास, पण अद्याप तो पूर्ण केला नाहीस, तेव्हा तो संकल्प पूर्ण कर। त्या व्रताच्या प्रभावाने मी विष्णू हे ऐश्वर उपभोगतो आहे व तू स्वतः दुःखापासून मुक्त झाला आहेस, तेव्हा त्यास सर्वेश्वराला विसरलास तर ही सृष्टी कशी स्थिर होईल। श्री विष्णूचे हे बोलणे ऐकून ब्रह्मदेवाने श्री वरदशंकर व्रत केले। हे वरदाशंकराचे व्रत विष्णूने सांगितलेल्या विधीप्रमाणे केल्यानंतर भगवान वरदशंकर ब्रह्मदेवाला प्रसन्न झाले आणि मधुर आवाजात त्याला म्हणाले, ब्रह्मदेवा, तुला ज्याची इच्छा असेल ते मागून घे। हे ऐकल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले, हे शंभो, मला माझ्या प्रजेची वृत्ती व्हावी अशी इच्छा आहे, ते तू पूर्ण करायस व आजवर मी निर्माण केलेल्या जीवांचे मनोरथ हे तू पूर्ण करायस, ते या पृथ्वीवर तुझी आराधना करतील। यावर श्री वरदशंकर म्हणाले, तू निर्माण केलेली सृष्टी ह्या व्रताच्या प्रभावामुळे स्थिर होईल, तसेच आजपासून हे मानव माझे हे कल्याणकारक व्रत करतील, ते सुखी होतील। हे व्रत केल्याने त्यांची संतती व धर्म यांची वाढ होईल। जी स्त्री वांस असेल तिनेही हे व्रत करावे। वांस स्त्रीने हे व्रत केले असता तिला अत्यंत गुणी व सुलक्षणी असे 21 पुत्र होतील। तसेच त्या स्त्रीचा गर्भ वारंवार ज्या स्त्रीचा गर्भ वारंवार गळून पडतो अशा स्त्रीने व जी स्त्री एकदा प्रसूत झाल्यानंतर पुन्हा गर्भ होत नाही तिनेही हे व्रत केले असता त्यांना सुपुत्राची प्राप्ती होईल। हे व्रत केल्याने विद्यार्थ्यांना विद्या प्राप्त होईल, धनाची इच्छा करणाऱ्यांना धन प्राप्त होईल, तसेच जिंकण्याची इच्छा असणाऱ्यांना शत्रूवर विजय प्राप्त होईल। हे अगदी निसंचय, विशेषतः या कलियुगामध्ये हे व्रत मानवांना विशेष सिद्धी प्राप्त करून देईल। माझ्या ह्या व्रताचे प्रभावाने मानवांचे मनोरथ पूर्ण होईल। एवढे सांगून श्री कार्तिकेय म्हणाले, असे दिव्य वर दिल्यावर भगवान वरदशंकर संतादी सिद्ध ऋषी पाहत असतानाच अंतर्ध्यान पावले। यानंतर मी तुला वरदशंकराची दुसरी दिव्य कथा अशी सांगतो, ती श्रवण कर। पूर्वी विश्रव्याचा पुत्र कुबेर फारच लोकप्रसिद्ध झाला होता। त्याने मोठे दिव्य तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले होते। संतुष्ट झालेल्या ब्रह्मदेवाने त्याला लंकेचे राज्य दिले। तसेच अतिशय श्रेष्ठ व दिव्य असे इच्छा होईल तेथे नेणारे अद्भुत पुष्पक नामाचे मानही दिले। त्यामुळे तो कुबेर ऐश्वर्याने शोभू लागला। सर्व लोकांचे कल्याण करीत तो आनंदात राहत असताना एके दिवशी पाताळातून दैत्य आले। त्या लंकाधीश कुबेराला पाहून ते दैत्य रावणाला म्हणाले, हे वीरा, तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध असणारा तुझा सावत्र भाऊ कुबेर पहा, असा ऐश्वर संपन्न होऊन वैभवात राहत आहे। या बलशाली दैत्यांचा कुलाचा धिक्कार असो, हे रावणा, ह्या कुबेराच्या सर्वांनी निंदा केलेली दृष्टीस पडे व तो दरिद्री होऊन तू ऐश्वर्याने नटलेला आम्ही केव्हा पाहू। हे ऐकून रावण म्हणाला, हे दैत्यांनो, मी सांगतो ते सत्य ऐका। कुबेर हा माझा भाऊ असून तो नेहमीच मला आवडतो, तरीही कुबेरापेक्षाही अधिक संपन्न होण्यासाठी मी ईश्वराची साधना करतो, असे त्या दैत्यांना सांगून रावण तपाचरण करण्यासाठी निघून गेला। गोकर्ण नावाच्या महापवित्र तीर्थक्षणी रावणाने थोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली, तरी तप फलप्रद होईना। तेव्हा त्याने आपले मस्तक छाटून महात्मा शिव शंकरास अर्पण केले। रावणाच्या तपाने राक्षसगण तृप्त झाले, असा मात्र त्याच्या त्या भयंकर कृत्याने देव भयभूत झाले। याप्रमाणे 10,000 वर्षापर्यंत त्या महापराक्रमी रावणाने कठोर तपश्चर्या केली। ह्या काळात तेथे देव ऋषी नारद रावणापाशी उपस्थित झाले। नारदांनी पाहताच तो महावीर
दत्तराज दामोदरांना वंदन करून म्हणाला, हे देवर्षी नारदा, आज मी धन्य झालो। 5 दिवसांनी आपले दर्शन झाले। चित्त स्थिर असणारा साधूंचे दर्शन दुर्लभ म्हणतात। आपल्या केवळ दर्शनानेच माझे तपाचे क्लेश नाहीसे झाले आहे। त्रिभुवनांचे राज्य प्राप्त करण्यासाठी मी हे तप करीत आहे, पण भगवान साम सदाशिव मात्र आपला करुणामय अंतकरणाने अद्याप मला दर्शन देत नाही। तेव्हा काय करू? कुठे जाऊ? कशाने माझे कल्याण होईल? तेव्हा हे बुद्धिमान योग निधे लवकर लवकर इष्ट सिद्धी प्राप्त करून देईल असा उपाय मला सांग। रावणाची ही अर्थ विनवणी ऐकून विद्राज नारद म्हणाले, हे दत्तराज, तुला हवी असणारी सिद्धी प्राप्त करून देणारे हे माझे शब्द आहे। कारण तू करीत आहेस त्याप्रमाणे थोर तप करून शिवाची प्राप्ती दीर्घ कालांतर होते, सत्वर होत नाही, पण शिव शंकर व्रताने मात्र भगवान शिव लवकर प्रसन्न होतात। तेव्हा तू वरद शंकराचे व्रत कर, या व्रताच्या सामर्थ्यामुळे तुला शंकराचे दर्शन घडेल। नारदाचे हे सांगणे ऐकून रावण म्हणाले, हे नारद मुने, जे केले असता भगवान शंकर संतुष्ट होतात ते परमात्मा शिवाचे व्रत आपण मला सांगावे। यावर नारद मुनी म्हणाले, हे व्रत पूर्वी स्वतः शंकराने ब्रह्मदेवास व विष्णुदेवास सांगितले, तेच श्रेष्ठ व्रत मी तुला सांगतो। त्याने तुला सत्वर सिद्धी प्राप्त होईल। या व्रतासाठी जागा स्वच्छ शुद्ध व पवित्र करून घ्यावी। तेथे रांगोळीने चार कोण असावे, 8 पाकळ्यांचे कमळ रेखावे। ते स्थान नाना प्रकारच्या वैभव संपन्न वस्तूंनी तसेच केळींचे किंवा करदईचे खांब मांडून सुशोभित करावे। रांगोळीने काढलेले कमळावर पाण्याने भरलेले उत्तम प्रकारचे कलश ठेवावे। त्या कलशाचे 5 प्रकारचे वनस्पतीचे पान व 5 प्रकारचे रत्ने ठेवावे। 8 दिशांनी इंद्रांनी 8 दीपकांची पूजा करावी। उत्तर दिशेला सोम राजाची मोठ्या प्रसन्न मनाने विविध पूजा करावी। देवाच्या दक्षिण भागाला लक्ष्मी विष्णू यांचे पूजन करावे। मध्यभागी श्री मद्भगवत शंकरांच्या लिंगाची पूजा करावी। डाव्या हाताला जगदंबिका श्री भवानीची पूजा करावी। पुढच्या भागात सुपारीसह भगवान नंदीची पूजा करावी। देवी पार्वतीच्या डाव्या बाजूला जयदेवाची पूजा करावी। याप्रमाणे ह्या 15 देवतांची पूजा सूर्यस्थानच्या वेळी केली असता भगवान शंकर संतुष्ट होतात व श्रद्धेने हे व्रत व पूजा करणाऱ्या 14 भगवानांचे ऐश्वर्य गुणांचे ऐश्वर्य प्राप्त होते। पूजेनंतर तूप व साखर घातलेला गव्हाचा भाजलेल्या पिठाचा प्रसाद नैवेद्य भगवान शंकरास अर्पण करावा। त्याचे 3 भाग करावे। या नैवेद्यातील 1 भाग उपाध्यायाला द्यावा, पूजा विधी सांगणाऱ्याला द्यावा, 2रा भाग पूजेच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांमध्ये प्रसाद म्हणून वाटावं, 3रा भाग आपण स्वतः पत्नीचं कुटुंबियांचं सेवन करावा। त्यानंतर वरद शंकराची कथा सांगोपांग श्रवण करावे। मग प्रसाद घेऊन समस्तांना भोजन घालून अन्नदान करावे। या वरद शंकर व्रताच्या पोथीच्या 5 किंवा 11 प्रती शिवभक्तांना भक्तिभावाने दान करावेत। असे केले असता ह्या श्रेष्ठ व्रताने लवकरच भगवान श्री शंकराची प्राप्ती होते। नारद मुनींनी हे बोलणे ऐकून दत्तराज श्रावणाने त्यांना नमस्कार केला व सर्व सिद्धी प्राप्त करून देणारे ते वरद शंकर व्रत केले। ह्या व्रताच्या प्रभावाने भगवान सदाशिव रावणास प्रसन्न झाले। प्रसन्न होऊन शंकराने रावणाला नाना प्रकारचे वर दिले। तसेच मनुष्य व्यतिरिक्त इतर कोणाकडूनही तू मारला जाणार नाहीस असा वर देऊन ते देव राक्षसांचे अधिपत्य त्यास बहाल केले। 10,000 वर्षांनंतर या व्रतामुळे रावणाचे दिव्य मनोरथ पूर्ण होऊन तो आनंदित झाला। नंतर राक्षसांना बरोबर घेऊन रावण आपल्या कैकशी नावाच्या आईकडे गेला व साष्टांग प्रणाम करून तिला त्याने वरदशंकराचे व्रत सांगितले। रावणाच्या व्रतानुष्ठानाने संतुष्ट झालेल्या देवतांना घेऊन रावण कुबेराने पालन केलेला लंका राज्यावर चालून गेला। अति पराक्रमी अशा त्या रावणाने लंका नगरीला वेढा घातला व तुंबळ युद्ध करून कुबेरावर विजय मिळवला। राक्षसांचा राजा झालेला तो रावण लंकेच्या दिव्य राजसिंहासनावर बसला। पुढे त्याने त्रैलोक्यावर विजय मिळवला। अशा प्रकारे वरद शंकराच्या व्रताने रावणाचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन तो सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने संपन्न झाला। स्कंदाने सांगितलेली ही रावणाच्या व्रताची कथा ऐकल्यावर अगस्त ऋषी म्हणाले, हे स्कंदा, राक्षसांनी पराभूत केल्यावर कुबेरांनी काय केले हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे। यावर कार्तिकेय म्हणाले, हे अगस्ती ऋषी, राज्यहीन झालेला कुबेर पृथ्वीवर इकडे तिकडे भटकत राहिला, पण त्याला कुठेच सुखाची प्राप्ती झाली नाही। कुबेर म्हणाला, मी असे कोणते कर्म केले असता याचा परिणाम म्हणून माझे दुःख नाहीसे होईल? तेच कारण माहीत नसल्याने मी दुःखी आहे। इकडे तिकडे भटकणाऱ्या या दरिद्री कुबेराला
कोणी मित्र नाही, कोणतेही सुख नाही, साक्षात दयेचा सागर असणारा परमेश्वरही माझी उपेक्षाच करीत आहे। म्हणून मी आता दिव्य तप करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेऊन आणि त्यांच्याकडून लंकेच्या राज्यापेक्षाही अधिक सुखकार गोष्टी मागून घेईन। असा कल्याणकारक विचार करून कुबेर कैलास पर्वताच्या उपवनाकडे गेला। तेथे त्याने मोठे तप करण्यास आरंभ केला। तेथे त्याने परमात्मा शंकराचे दीर्घ कालपर्यंत तप केले, पण तरी त्याला सिद्धी प्राप्त झाल्याने तो चिंतातूर झाला। त्या काळात कुबेराच्या देवयोगाने दधीची नावाचे ऋषी तेथे आले। त्या ऋषींना पाहून आनंदित झालेल्या कुबेराने त्या शिवभक्त असणाऱ्या ऋषीची स्तुती केली व त्यांची यथासांग पूजा करून त्यांच्या येण्याचे कारण विचारले। तेव्हा भक्तिभावाने विनम्र असलेल्या कुबेराला दधीची ऋषी म्हणाले, हे कुबेरा, स्वस्थ चित्ताने लक्षपूर्वक ऐक। लंका नगरीमध्ये रावणाने मला वरद शंकराचे व्रत करण्याकरिता बोलवले होते। तेथे परमात्मा भगवान शंकराचे दिव्य व्रत विधीपूर्वक पार पाडले। रावणाचा निरोप घेऊन मी कैलास पर्वतावर गेलो। तेथून तू येथे तप करीत असलेला पाहून तुला भेटण्यासाठी आलो। तेव्हा तू येथे येण्यास कारणास्तव तप करीत आहेस हे मला सांग। दधीची ऋषी म्हणाले, हे बोलणे ऐकून दधीची ऋषींचे हे बोलणे ऐकून कुबेर म्हणाला, हे महामुनी, आपल्या केवळ दर्शनानेही सर्व पापे नष्ट होतात। आजच आपल्या दर्शनाने माझ्या या तपाचे फल मला प्राप्त झाले आहे। हे स्वामींनी, ज्या कारणास्तव येथे आलो ते कारण आपण ऐकावे। पूर्वी मला ब्रह्मदेवाच्या कृपेने उत्तम प्रकारचे ऐश्वर प्राप्त झाले होते। लंका नगरीच्या राजासकट माझे सर्व ऐश्वर आता रावणाने हरण केले आहे। त्याच दुःखात होरपळणारा मी भगवान शंकरांना संतुष्ट करण्यासाठी येथे आलो आहे। तेव्हा मी काय करावे? त्या योगे भगवान शिव मला प्रसन्न होती। हे महामते दधीची, त्या दैत्य रावणाला शंकर कसे प्रसन्न झाले हे मला सांगावे। यावर दधीची ऋषी कुबेरास म्हणाले, हे कुबेरा, नारद मुनीच्या उपदेशास अनुसरून रावणाने गोकर्ण नामक महापर्वतावर वरद शंकर नावाचे व्रत केले। त्या व्रताने रावणावर प्रसन्न होऊन शंकराने त्याला सर्व ऐश्वर दिले। त्या व्रताच्या प्रभावाने त्याने त्रिभुवनाला जिंकले। तेव्हापासून तो राक्षस रावण दर महिन्याला हे कल्याणकारक व्रत करतो। दधीची ऋषींनी सांगितलेला हा वृत्तांत ऐकून त्यांच्याकडून कुबेराने वरद शंकराचे व्रत जाणून घेतले व केले। कथा श्रवण करण्याच्या वेळी भगवान महादेव संतुष्ट झाले। देवादि देव शंकर कुबेरास म्हणाले, हे वत्सा, तुझी तपश्चर्या व तू केलेले वरद शंकर व्रत यामुळे मी प्रसन्न झालो आहे। उत्तर दिशेला मी अलका नावाची नगरी निर्माण केली आहे। तेथे तू माझ्या आज्ञेने यक्षांसमवेत राहून नानाविध ऐश्वर्यांचा उपभोग घे। तू उत्तर दिशेचा स्वामी होशील आणि नाग व नवनिधींचाही अधिपती होशील। तसेच माझे वरद शंकर व्रत केल्यामुळे तू चिरतरुण व अमर होशील। किंवा भूयक यक्ष यापैकी कोणीही तुला पीडा देऊ शकणार नाही। लंका नगरीपेक्षाही अधिक सौख्याचा तू माझ्या प्रसादाने उपभोग घे। येथपर्यंत वरद शंकर व्रताची कथा कथन करून सूत म्हणाले, अशा प्रकारे कुबेराला अत्युत्तम वर देऊन भगवान महादेव तेथेच अंतर्धान पावले। त्यानंतर तो धनाढ्य कुबेर श्री वरद शंकराच्या कृपा प्रसादाने सकल वैभवाने शोभू लागला व तो सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांचा अधिपती झाला। श्री वरद शंकरांच्या व्रतकथेचा एवढा वृत्तांत अगस्ती ऋषींना निवेदन करून भगवान स्कंद म्हणाले, हे महामुने, अत्यंत गुह्य असे हे वरद शंकराचे शुभ व्रत मी तुला चांगल्या रीतीने सांगितले। हे व्रत मोठे कल्याणकारक आहे। जो मनुष्य भक्तीपूर्वक हे व्रत करी त्याला सर्व ऐश्वर प्राप्त होतील। अंततः तो आपल्या पितरांसह सुखाने कैलासास जाऊन शिवस्वरूपी लीन होईल। या वरद शंकर व्रताचे दुसऱ्या अख्यानी जो वाचेल किंवा ऐकेल त्याला सुद्धा सर्व उपभोग प्राप्त होतील। राज्यापासून भ्रष्ट झालेला त्याच्या पूर्वीच्या राज्यापेक्षा अधिक राज्याची प्राप्ती होईल। म्हणून सुखी होण्याची इच्छा करणाऱ्यांनी सर्वोत्परी प्रयत्न करून या व्रताची कथा ऐकावी। व्रत करणे शक्य नसेल तरी त्याची नुसती कथा ऐकण्यानेही तेवढेच फल मिळते। इति श्री भविष्योत्तर पुराणातील व्रतखंडातील कलियुगातील वरद शंकर व्रत नामक द्वितीय अध्याय संपूर्ण। चालू।
अध्याय तिसरा। सूत म्हणाले, दारिद्र्य आणि दुःख नाहीसे करणारे हे श्रेष्ठ असे श्री वरद शंकराचे व्रत मनुष्याने केले असता त्याला सुपुत्र लाभतात, अलौकिक सुख व अमाप संपत्ती त्याला प्राप्त होतात। तसेच या कलियुगात पृथ्वीवर तो 100 वर्षापर्यंत असतो। कलियुगाच्या दोषांचा नाश करणारे परमश्रेष्ठ व सतत भगवान शंकराच्या चरणाचा सहवास प्राप्त करून देणारे हे व्रत आहे। याच व्रताची आणखीन एक कथा विशेषतः कलियुगात आचरणात आणणं सुलभ आहे, ती आता तुम्ही ऐका। पूर्वी अवंती नगरामध्ये जय नावाचा मोठा पराक्रमी पण विनम्र तपाचरणी व प्रजेचे पालन करणारा राजा होऊन गेला। तो राजा मोठा शूर होता, धनाढ्य असणारा तो राजा पुष्कळ दान करीत असे, यज्ञ याग करणारा तो राजा स्वाभिमानी व देवाधिकांची भक्तिभावे पूजा करणारा होता। विविध प्रकारे प्रजेचे अनुरंजन करीत तो बुद्धिमान राजा राज्य करीत असे। असा पुष्कळ काळ गेला असता तो राजा अंध झाला। पूर्व कर्मानुसार अंधत्व प्राप्त झाल्यामुळे राजा जयंत करणात खिन्न झाला। त्यावेळी राजाच्या या दुरवस्थेमुळे पौंडक देशाचे शत्रू राजे निर्भय झाले। त्यांनी पुष्कळ सैन्य घेऊन अवंती नगरीला वेढा घातला। अधिक व्यतीत झालेल्या राजाने जय आणि पत्नीसह नगराचा त्याग केला। तेथून त्याने भयंकर श्वापदांचे आवाज असणाऱ्या घनदाट अरण्यात आश्रय घेतला। शत्रूने त्याची मनशांती नष्ट केली असता तो उद्विग्न झालेला राजा पत्नीला म्हणाला, प्रिये, सर्व इंद्रियांना ताप देणारे हे दुःख कशामुळे प्राप्त झाले? ह्या भीतीदायक वनामध्ये आपण कसे राहायचे? हे साधवी स्त्रिये, मी अंध कशामुळे बरे झालो? माझे राज्य कशामुळे गेले व ह्या भयंकर दुःखाचे भोग पुढे आले? हे दुःख सहन करण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे असे मला वाटते। हे सुंदरी, माझ्या पश्चात तू तुझ्या देहाचे त्याग करून स्वर्गाला जा। राजाचे हे अत्यंत उद्वेगपूर्ण बोलणे ऐकून ती सती साधवी महाराणी म्हणाली, हे नाथ, आपल्या कर्मामुळे पदरी पडलेल्या या दुःखाबद्दल शोक का करता? गतजन्मीचे कर्मे हेच माणसाच्या सुखाचे व दुःखाचे कारण असते, यात तिला मात्र शंका नाही। पण हे स्वामी, ह्या जन्मात तरी तुम्ही खरोखर सत्कर्म केली आहे, तीच पुढील जन्मी तुमच्या सुखाला कारणीभूत होतील। कारण पूर्ण जन्मी केलेल्या कर्मानुसारच सुखी किंवा दुःखी भोग जीवनात भोगावे लागतात। तेव्हा हे महान पराक्रमी राजा, खिन्न होऊ नकोस। येथून जवळच पुण्य पावन वृक्षांनी वेढलेले एक वन आहे। ते वन दिव्य अशा फुलांनी फळांनी भरलेले दिसत आहे। आपण तेथे जाऊया। तेथे हा राजा तू आपले प्रारब्ध क्षीण कर। तेथे तू सुख उपभोगांचा त्याग करून मुनीप्रमाणे फळे भक्षण करीत व्रतस्थ राहा। राणीचे हे सांगणे ऐकून ठीक आहे असे म्हणून राजा जय पत्नीसह हळूहळू त्या वनात गेला। या वनांमध्ये अनेक मुनींचे समूह राहत होते। तेथे वामदेव ऋषींचा दुःखितांना आनंद देणारा मोठा सुखदायक आश्रम होता। तेथील शीतल वायूच्या स्पर्शाने राजा जयाने सण निघून गेले व तो विश्रांती पावला। नंतर रात्रंदिवस आपल्या पूर्व संचिताचे स्मरण करीत तो वामदेव ऋषींसमोर आला। तेव्हा राणीने सुचवले, हे नाता, ह्या मुनींना पहा, त्यांनी यथोचित नमस्कार करून निरंतर सुखी व्हा। त्याप्रमाणे बोलून अति दुःखी असलेल्या त्या उभयंतांनी रडतच वामदेव ऋषींना वंदन केले व मुनींच्या जवळ जाऊन, हे तात, आमचे रक्षण करा अशी त्यांनी प्रार्थना केली। वामदेव ऋषी म्हणाले, हे राजा, तू का बरे दुःखी आहे? राज्य सोडून आपल्या पत्नीसह असा रानावनात का हिंडतो आहेस? तुझ्या दुःखाचे कारण मला सांग। अशा प्रकारे वामदेव ऋषींनी विचारपूस केली असता राजा जय म्हणाले, हे ऋषीवर्या, मी अंध असून ऋषींनी माझे राज्य जिंकले म्हणून राज्यहीन झालेला मी माझ्या पत्नीसह रात्रंदिवस वनात फिरतो आहे। आता या दुःख समुद्राच्या पार जाण्याकरिता मी आपल्या चरणापाशी आलो आहे। तेव्हा हे महामुने, माझे दुःख कसे जाईल ते मला सांगा। राजाची प्रार्थना ऐकून वामदेव ऋषी म्हणाले, हे राजन, ज्यांच्या चरणांचा आश्रय घेतल्यामुळे पुष्कळ लोक सुखी झाले असे भगवान शंकर सर्व प्राण्यांचे क्लेश दूर करतात। त्या भगवान शंकरांची तू पंचाक्षरी मंत्राने विविध आराधना कर, तेच तुझे मनोरथ पूर्ण करून कल्याण करतील। सुखप्राप्तीचा यावून दुसरा मार्ग नाही असे सांगून वामदेव ऋषींनी राजा जयाला शिवाचा जप करण्यासाठी पंचाक्षरी महामंत्र दिला व त्याने तो ग्रहण केला। त्यानंतर बुद्धिमान राजा पत्नीसह शिवाची आराधना करू लागला। शरण जाण्यास योग्य असणाऱ्या भगवान शंभू महादेवास ते उभयंतांना शरण गेले। त्यानंतर 7 दिवस झाले असता राजा जय निजला होता। तेव्हा वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन साक्षात भगवान सदाशिव तेथे आले।
राजाला म्हणाले, हे राजा उठ उठ आणि वरदा शंकराची उपासना कर, हा घे व्रताचा दिव्य विजय. असे म्हणून राजाला एक पुस्तक देऊन ब्राह्मण रूपी भगवान महेश्वर अंतर्धान पावले. जागा झालेल्या राजाने राजा जयाने त्या पुस्तकातील उत्कृष्ट लिपी लेखन पाहिले. ते पुस्तक हातात घेऊन त्याला नमस्कार करून आपल्या पत्नीला म्हणाला, हे कल्याणी उठ उठ, मला स्वप्नामध्ये काय मिळाले ते पहा. हे पाहून राणी त्याला म्हणाले, स्वामी हा महात्मा भगवान शंकराचा प्रसादच आहे. हे प्रभू, हा भगवत प्रसाद घेऊन आपण वामदेव ऋषींकडे जाऊ. हे राजा, त्यांच्याच कृपेने सर्व कार्यसिद्धी होणार आहे. त्याप्रमाणे निश्चित करून ती उभयता वामदेव ऋषींपाशी गेली व अत्यंत विनम्रपणे त्यांना म्हणाली. राजा जय म्हणाला, हे महर्षे, स्वप्नांमध्ये मी एक मोठा तेजस्वी ब्राह्मण पाहिला. तो भस्म रुद्राक्षाला व जटाद्रुपीने विभूषित झालेला होता. हे पुस्तक मला देऊन वरशंकराला भज, असे सांगून तो ब्राह्मण गुप्त झाला. तेव्हा हे ऋषे, हे काय आहे ते आपण आता सांगावे. राजा जयाने सांगितलेला तो स्वप्न वृत्तांत ऐकून वामदेव ऋषी म्हणाले, हे राजा तू धन्य आहेस, तू कृतकृत्य झाला आहेस, तुझी तपश्चर्या फळाला आली आहे, कारण भक्तांवर प्रेम करणारे प्रभू शंकर तुला प्रसन्न झाले आहे. तेव्हा राजा, हे वरशंकराचे व्रत तू कर. वामदेव ऋषींचे ते म्हणणे ऐकून राजा जयाने पत्नीसह ते व्रत केले. एक चित्ताने लक्षपूर्वक कथेचे श्रवण करून त्या उभयतांनी प्रसाद ग्रहण केला. यथा समाप्तीच्या वेळी साक्षात महाप्रभू सदाशिव प्रकट झाले. राजांच्या दोन्ही डोळ्यांना दृष्टी देऊन, हे राजा तुला हवा तो वर माग असे म्हणून साक्षात महादेव राजा पुढे उभे टाकले. दृष्टी प्राप्त झालेला राजा श्री वरशंकराला डोळे भरून पाहिले व भक्ती प्रेम रसाने ओथंबित होऊन वारंवार त्या भगवंताला नमस्कार केला. सद्गतिवाणीने राणीसह राजा जयाने परमेश्वराची स्तुती केली. हे करुणाच्या सागरा महादेवा तुला नमस्कार असो. हे भगवान तू अनाथांचा नाथ आहेस, तू संकटातून सुटका करणार आहेस, तू समस्त जगाचा पिता आहेस. या दुःख सागरातून तू आम्हा सारून ने. सर्व प्राणी मात्रांवर तू रक्षण करता आहेस. सर्व प्राणी मात्रांची तू अंतिम गती आहेस. म्हणून तुझ्या चरण कमलांच्या ठाईस जो दीत माझी भक्ती लीन होत हो. राजा जयाने केलेल्या स्तुतीने भगवान शंकर प्रसन्न होऊन म्हणाले, हे राजा, माझ्या प्रसादाने तुला तुझे राज्य परत मिळेल. मुला नातवंडांनी युक्त होऊन तू या पृथ्वीवर नित्य सुखी होशील. अंत समय तू तुझ्या पत्नी व परिवारासह श्रेष्ठ विमानात बसून माझ्यावरील भक्तीमुळे माझ्या कैलास लोकाला येशील, यात संशय नाही. जो माझे वरशंकर व्रत भक्तीपूर्वक करतो तो निश्चितपणे दुःखातून मुक्त होतो. या कलयुगामध्ये वरशंकर व्रताखेरीज दुसरा कल्याणकारक मार्ग नाही. हे व्रत हाच एकमेव कल्याणकारी मार्ग आहे. कालयुगाच्या 5000 वर्षात जेव्हा सर्व धर्म लय पावतील त्यावेळी मनुष्याला कशाने बरे मुक्ती मिळेल असा विचार राजा जयाच्या मनात आला. तेव्हा भगवान शंकरांनी सांगितले, हे वरशंकर व्रत हेच सर्वश्रेष्ठ कल्याणकारक व्रत आहे. हेच दिव्य व्रत नाना दुःखाचा व पापांचा नाश करणारे व्रत आहे. म्हणून कलियुगात मनुष्याने याच व्रताचे आचरण करावे. कारण कलियुगात कल्याण साधून देणारे व व्रताखेरी दुसरे प्रभावी साधन नाही. त्या व्रताचे पालन केल्याने युद्धामध्ये विजय प्राप्त होतो व शत्रूंचा नाश होतो. मनामध्ये जी इच्छा उत्पन्न होती ती माझ्या व्रताने पूर्ण होते असे म्हणून श्री वरदशंकर तेथेच अंतर्धान पावले. त्यानंतर देवाने या देवाला व वामदेव ऋषींना वंदन करून संतुष्ट मनाने राजा जय पत्नीसह आपल्या अवंती नगरीला गेला. 11,000 हत्तींचे बलाढ्य सैन्य त्याने जमा केले. एरवी सहजपणे न मिळू शकणारे ते राज्य त्याने संग्रामता शत्रूचा पराभव करून परत मिळवले व वरशंकर व्रताच्या प्रसादाने त्याने इहलोकी सर्व सुखोपभोग घेतले. प्रत्येक महिन्यात हे व्रत केल्याने राजा जयाला अंती शिवपदाची प्राप्ती झाली व तो शिव स्वरूपी झाला. त्याप्रमाणे श्री मद भगवत शंकर व्रताचे महात्म्य कथन करताना सूत म्हणाले, असे हे सुखदायी व दिव्य शंकर व्रत आहे. हे व्रत सर्व संकष्टाचा नाश करणारे व श्री शंभू महादेवांच्या पदाची प्राप्ती करून देणारे आहे. हे मानव हे व्रत भक्तिमय अंतकरणाने श्रवण करतील त्यांना भगवान शिव संतुष्ट होतील व त्यांना सर्व मनोवांछित सुखे प्रदान करतील. ही शिवशंकराचे हे भाषण नितांत सत्य आहे. याप्रमाणे श्री भविष्योत्तर पुराणांतर्गत असणाऱ्या श्रीमद वरशंकर व्रत कथेचा तिसरा अध्याय संपूर्ण. श्री वरशंकर अर्पण वस्तू
श्री वरदशंकरा अर्पण वस्तु। ओम भवानी चंद्रमा ओम पार।